नमस्कार, मी किरण. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले सर्वांचं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभाग क्षेत्र समिती सभापती म्हणून दयाशंकर शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. महानगरपालिकेतील 10 प्रभागांपैकी युती म्हणजे भाजपाचे 6 तर शिवसेनेचे 4 सभापती निवडून आले आहेत. अप्रभाग क्षेत्रातील काही कामे उर्वरित आहेत, ते यशस्वीरित्या करण्याचे कार्य करणार असे दयाशंकर शेट्टी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. ऍक्च्युली अप्रभाग क्षेत्रात भरपूर काम पेंडिंग आहे, म्हणजे अक्षरशः मनपाकडनं दुर्लक्ष झालेलं आहे एवढं वर्ष. कारण की ते आमच्याकडे एकही पार्क नाही आहे, एकही ग्राउंड नाही आहे, एकही रोड नाही आहे. आमच्याकडे रोड जे आहे ते पण NRC कॉलनीची रोड आहे, ते प्रायव्हेट रोड आहे. ते कधी कधी उद्या बंद केलं तर आम्हाला रस्ता बंद होईल. दुसरं आहे, सर्व गटार जेवढा गटार आहेत सर्व नदीला कनेक्टेड आहे, म्हणजे त्याला पण प्लॅन नाही आहे, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन नाही आहे. आणि भरपूर काही एकही अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम नाही आहे. आमच्या इकडे शहाडला आहे आणि टिटवाळ्याला आहे. आमचे मधल्या भागात काही काम केलं नाही. अनधिकृत बांधकाम मी गेल्या वर्षी पण 3-4 लेटर दिलं आहे, पण ते अनधिकृत बांधकाममध्ये काय त्याला कंट्रोल होत नाही आहे. आणि कचऱ्याची तर भरपूर प्रॉब्लेम आहे, ते पण मी वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सॉल्व करायला ट्राय करतो. यावेळेला पण आता साहेबांना परत बोललो आहे, महापौरांना पण मी कंप्लेंट केली, आमच्याकडे लेबर कमी आहेत. 2-2, 3-3 माणसं दिले एक एक वॉर्डमध्ये, त्याच्याने काम होत नाही. आणि आमचे एकेकाचे वॉर्ड एरिया भरपूर मोठी आहे, छोट्या छोट्या एरिया नाही आहे. कारण की ग्रामीण भाग आहे, एरिया कल्याणच्या हिशोबाने वॉर्ड मोठी आहे, जॉग्राफिकली वॉर्ड मोठी आहे, म्हणून इकडे काम कमी होतं. तरी या वेळेला आता आम्ही ठरवलं आहे की सर्व 10-10 नगरसेवक बसून आम्ही जे काही प्रॉब्लेम आहे आमच्या प्रभाग तिथे घेऊन आम्ही कमिशनर आणि महापौरांना घेऊन एक त्यांना फेरी आमच्या वॉर्डमध्ये फिरायला त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेले आहे. ते लवकरात लवकर त्याच्या आम्ही क्लिअर करतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की याच्या संदर्भामध्ये तुम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा आयुक्त म्हणा किंवा महापालिकेचे इतर उच्च अधिकारी आहेत ते या कामावरती लक्ष देत नाहीत किंवा ते टाळाटाळ करतायत? टाळाटाळ करतायत. आता आमच्याकडे स्लम असल्याने आम्हाला गटर आणि पायवाटेचे जास्त काम आहे, आणि कमिशनर तेच कामाला नकार करतात. म्हणजे तुम्ही गटर पायवाट बनवू नका, काहीतरी कॉन्क्रीट बनवा. आमच्याकडे माझ्या वॉर्डमध्ये तर 70-80% तर स्लम आहे आणि मला गटर पायवाटच बनवायची. आता काल परवा पण आमची एक फाईल गेली, ते पण कमिशनर रिजेक्ट केले. आता उद्या जाऊन त्यांच्याशी मला मीटिंग करायचं, कारण तुम्ही परत या येऊन बघा आमच्या वॉर्डमध्ये, आम्ही गटर पायवाट का मागतोय, आम्हाला काय गरज आहे की नाही ते तुम्ही अक्षरशः बघा आणि नंतर डिसिजन घ्या. 10 तास चालते. कपडे दिले तर 5-6 महिने चालतात, घर दिले तर 50-60 वर्ष चालते, पण पुस्तके ही जन्मभर चालतात, असे सांगत ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळी यांनी पत्रकार फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. पत्रकारांच्या पाल्यांना वया तसंच गणवेश वाटप व पत्रकारांच्या पाल्यांना गुणगौरव समारंभात ते बोलत होते. कल्याणच्या अत्रे रंग मंदिराच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी हा पत्रकार फाउंडेशनचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला युवा नेते वैभव गायकवाड हे देखील उपस्थित होते. एडिशनल CP केला पत्रकार फाउंडेशनच्या कार्याचा गौरव. या पत्रकार फाउंडेशनच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सुरुवातीला दिनेश गुप्ता यांनी योगाबाबत कार्यक्रम सादर केला. यावेळी त्यांनी ध्यानधारणेबाबत मार्गदर्शनही केलं. यावेळी पुढे बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त कराळे यांनी सांगितलं की पोलीस पुढारी व पत्रकार ही समाजाची कामं करत असतात, पण पोलीस व पत्रकार यांचं तुझं माझं जमेना व तुझ्या वाचून कर्मेना असं एकंदर नातं असतं, असे सांगत त्यांनी पत्रकार व पोलिसांच्या संबंधाबाबत मिशिकील भाष्य केले. या पत्रकार फाउंडेशनच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या पाल्यांना वया तसेच गणवेश वाटप व पत्रकारांची 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पत्रकारांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ उपस्थित सर्वच पत्रकारांनी घेतला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पत्रकार व अँकर प्रणव भांबुरे यांनी केले. हा पत्रकार फाउंडेशनचा शुभारंभ कार्यक्रम पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव पंजाबी यांनी आयोजित केला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दामूबाई ठक्कर यांचा विशेष सत्कार अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते केला गेला. पत्रकार फाउंडेशनचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण मोरे तसंच पत्रकार अण्णा बेटावदकर, सुदाम गंगावणे, कलीम शेख, सुनील जाधव, ऋषी चौधरी, सुभाष पटनाईक, राजू काउतकर, चेतन निर्मल, संतोष गुप्ता, विजय कोकरे, विलास भोईर,
प्रमोद तांबे, महेश गीते, ओंकार मंड आदी प्रमुख पत्रकारांबरोबरच अनेक पत्रकार व त्यांच्या पाल्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावली. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. कल्याणपूर्व कोलसेवाळी जवळ सौरव उर्फ बाबू गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे मित्र परिवारांनी त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येमध्ये त्यांचे मित्र परिवार, नगरसेवक महेश गायकवाड, संगीता गायकवाड, संजय मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. संपूर्ण जगात प्रसिद्ध असणाऱ्या INIFD कल्याण शाखेमध्ये कायरा सीझन 2 कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पश्चिमेतील कोंडगाव येथील सेरेमनी बँक्वेट हॉल मध्ये करण्यात आले होते. INIFD तर्फे विद्यार्थ्यांना विविध कोर्सेससह 6 महिन्याचे म्हणजेच शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत, ज्यात फॅशन मॅनेजमेंट, ॲपरेल प्रोडक्शन अँड मर्चंडायझिंग, कॉम्प्युटर ॲडेड फॅशन डिझाईन, फॅब्रिक डेकोरेशन आदी कोर्सेसचा समावेश आहे. आयोजित कायरा सीझन 2 मध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर सय्यद आरिफ, सोशल मीडियावर अर्थात यूट्यूबवर प्रसिद्ध असणारे दीपराज, अभिनेत्री खुशबू स्वामवानी, फॅशन डिझायनर पंकज कुमार आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली. कायरा सीझन 2 ला VLCC आणि बॉक्स ऑफिस कॅफे यांची स्पॉन्सरशिप मिळाली. INIFD हे विद्यार्थ्यांना विविध कोर्सेससह जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देतात, तसेच वर्षभरात विविध फॅशन शो आयोजित करतात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास तर त्या कलागुणांना वाव मिळतो, असे सुतोवाच आयोजक सुमित सिंग सचदेव, कुलजोत गुजराल आणि सुरजित सिंग मंचंदा यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. हॅलो, माय नेम इज अंशल चुक अँड आय एम अ सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट. ऑल्सो आय वॉज अन INIFD स्टुडंट अँड इट फील्स सो गुड हियर टू बी ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर अँड सी माय कॉलेज ग्रो सो मच अँड ऑल द डिझायनर्स देयर कलेक्शन इज सुपर्ब अँड इट्स लाईक आय एम सो हॅपी इट्स इन कल्याण अँड इट्स जस्ट ग्रोईंग अँड आय वॉन्ट दॅम टू ग्रो मोर. वी ॲज डिझायनर्स, वी आर द क्रिएटर्स, we influence the generation coming up and that's what I think artists are for. So I wish you all the best and thank you so much for inviting me over here. Hello, Namaste, Sashrikaal. Main hu Neha Adrik Mahajan, celebrity stylist aur celebrity makeup artist. Aap logon ne zarur mera show dekha hoga channel mein aur mujhe aaj INIFD Kalyan mein bulaya hai as a guest of honor and I am really happy looking at the collection of the students. जिस तरह का काम किया है बच्चों ने, जो कलेक्शन बनाया है, इट इज़ वेरी गुड एंड आई फील ऑनर्ड कि मैं उनको जज करने के लिए आई, उनको देखने के लिए आई हूँ और उत्साह बढ़ाने के लिए आई हूँ. थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मी. मैं खुद एक INIFD की स्टूडेंट रह चुकी हूँ तो इट फील्स एन ऑनर कि जिस इंस्टीट्यूट की मैं स्टूडेंट थी और आज मैं वहाँ पर एक गेस्ट ऑफ ऑनर बन के आई हूँ. थैंक यू सो मच. Hi, my name is Amritraj Singh Sachdev and I am a tattoo artist and a blogger. My tattoo studio name is Insane Tattoos and the YouTube channel name is Insane India Inc. I have come to Kalyan INIFD and this is organized by Sumit Sachdev. People don't expect that Kalyan, Dombivli and these kind of places have talent for fashion. Probably only cities or the best part of cities have talent of fashion. But I was really amazed to see that people really have talent and the way they have dressed their models is really, really great. So I'm really, really happy to come here and I'll definitely come back second year. Hello, this is Sayyed Arif. I am representing Raymond here. I have come here INIFD Kalyan and I can see a lot of students doing a very good and fabulous job. The garment what they have stitched is amazing. It looks so good. On RAM, they are very wearable and it's a guest of honor to be here because even I am a INIFD student,
So it's a very proud feeling to see students coming and showcasing their garment. Thank you. Hi, my name is Khushbu Samwani. I'm a fashion designer and a celebrity fashion stylist. I have styled a lot of celebrities like Kareena Kapoor Khan, Salman Khan, Rahul Khanna, Alupa Mudra Raut, and many more. And many TV serial actors also. Currently, I'm also working for Food Food Channel. So I style all the celebrity chefs like Sanjeev Kapoor, Chef Vicky Ratnani, Chef Saransh, and many others. How happy I am to be here today. It's a privilege to be among the people of INIFD. I just watched all the shows and they are outstanding, like amazing performance and outstanding performance. Just loved it. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 वडवली अटाळी या प्रभागातील वडवली शिवसेना शाखा व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका हर्षाली थविल चौधरी तसेच माजी नगरसेवक दुर्योधन नारायण पाटील यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप शिवसेनेच्या महापौर विनीता राणे यांच्यासह नगरसेवक व अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीबो होतकरू गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी आंबिवली स्टेशन पश्चिम भास्कर हिंदी हायस्कूलच्या सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा दुर्योधन पाटील व हर्षाली थविल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या समयी महापौर विनीता राणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की नगरसेविका हर्षली थविल व माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासाची कामे करून परिसराचा कायापालट करण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. विकासाची कामे करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी दुर्योधन पाटील हे गरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू अथवा वयांचे वाटप देखील करून सहकार्य करत असतात. परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता नेहमी पाटील यांची धडपड असते असे सांगून हर्षाली थविल व दुर्योधन पाटील यांचे कौतुक करून पुढील समाजसेवेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रथम नागरिक तथा महापौर विनीता राणे नगरसेवक तथा अप्रभाग सभापती दयाशंकर शेट्टी गोरख जाधव शिवसेनेचे अंबरनाथ उपशहर प्रमुख परशुराम पाटील शिवसेनेचे अंबरनाथ शाखा प्रमुख अशोक दावणे कल्याण पश्चिम संघटक दीपक सोनाळकर माजी नगरसेविका वनिता पाटील माजी नगरसेवक विजय काटकर दशरथ तरे वडवली गावचे माजी सरपंच पांडुरंग पाटील कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील मोहने विभाग प्रमुख सुरेश सोनार उपविभाग प्रमुख भूषण सिंग ठाकूर शिवसेना वडवली शाखा प्रमुख अरुण पाटील उपशाखा प्रमुख रमेश पाटील माजी शाखा प्रमुख लक्ष्मण पाटील अटाळी उपशाखा प्रमुख विशाल पाटील वडवली गाव प्रमुख नवनाथ पाटील समाजसेवक मुकुंद भोईर वडवली गाव पोलीस पाटील वासुदेव पाटील कृष्णा पाटील बबन तरे मगरदास पाटील शाहीर रामचंद्र पाटील क्रीडा अधिकारी विनायक पाटील सुभाष भगत रवींद्र डी के सुनील पाटील विष्णू पाटील ज्येष्ठ कार्यकर्ता विलास रणदिवे विजय चौधरी अरविंद पाटील कैलास पाटील मनोज पाटील जयराम तरे कल्याण पश्चिम कोळी समाजाचे युवक सरचिटणीस अरुण भोईर सोपान पाटील रमेश बाळाराम पाटील भक्त प्रल्हाद भोईर ज्ञानेश्वर तिवारी मोहन भोईर पंडित पाटील गुरुनाथ पाटील नरेंद्र नामदेव पाटील निळकंठ भोईर युवा सेना उपविभाग अधिकारी विशाल रोकडे तुषार कांदेकर वैभव पाटील निलेश सलपे नितीन जगताप सोमनाथ काकडे पंकज पाटील शिवसेना महिला आघाडीच्या लताताई भोईर लता चव्हाण कलावती पाटील लतिका महाजन उज्ज्वला खैरनार रंजना वाघ जयश्री परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा दुर्योधन पाटील व हर्षली थविल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण भोईर व विलास रणदिवे यांनी केले तर उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते आणि पालकवर्गाचे आभार हर्षली थविल यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज. प्रभाग क्रमांक 6 उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय सभापती दया शेट्टी मुलांना आपल्या शिक्षणासाठी वंचित न ठेवता
आपण त्यांना काहीतरी पुढच्या फुलाची पाकळी म्हणून मोफत वया ज्या मुलांना आज आपल्याला घेऊन देऊ शकत नाही त्यांना शैक्षणिक मदत म्हणून त्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आम्हाला शिक्षणासाठी पाया रोवला ते आपले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यांच्या अडचणी दूर करून वया वाटप सारखे चांगले कार्यक्रम करतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रण दिलं त्याच्याबद्दल पण धन्यवाद देतो. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.